काही दिवसांपूर्वी चीनने उत्तराखंड आणि अरुणाचलमध्ये घुसखोरीचे प्रयत्न केलेत लडाखमध्ये काय काय झालं ते आपल्याला चांगलंच माहितीये पण याहून सुद्धा जास्त आक्रमक पवित्रा चीनने तैवानवर घेतलाय गेल्या काही दिवसात चीनची लढाऊ विमानं तैवानच्या हद्दीत घुसली आहेत चीन म्हणतं की मातृभूमीचं एकीकरण आम्ही पूर्ण करूनच राहू चीन तैवानशी ची युद्ध करण्याची तयारी करत आहे का तैवान चीनचा भाग आहे की स्वतंत्र देश आहे आणि या दोघांमधलं भांडण नेमकं आहे कशावरून ऐकणार आहोत चीन आणि तैवान संघर्षाची ही सोपी गोष्ट आपल्या जवळपास सगळ्याच शेजाऱ्यांबरोबर चीनचं भांडण आहे पण तैवान चीनचा शेजारी आहे की त्यांचाच भाग यावरून दुमत आहे तैवानला राष्ट्राध्यक्ष आहेत राज्यघटना आहेत ते स्वतःला एक राष्ट्रसुद्धा म्हणवतात पण चीन म्हणतं की एक देश दोन व्यवस्था या धोरणाखाली तैवानला हे सगळं मिळालंय आणि तो आमचाच एक भाग आहे आता इथे सध्या काय काय सुरू आहे ते आधी सांगतो आणि मग आपण यांच्या भांडणाच्या मुळात शिरू गेल्या आठवड्यात सलग चार ते पाच दिवस सातत्याने चीनी लढाऊ विमानं तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रात घिरट्या घालत होती साधारण दीडशे चीनी विमानं या हद्दीत घुसली ज्यात अणुबॉम्ब टाकू शकणाऱ्या विमानांचा सुद्धा समावेश होता दहा ऑक्टोबर हा चीन आणि तैवानमध्ये राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा होतो त्या पार्श्वभूमीवर तैवानच्या स्वायत्ततेचा पुरस्कार करणाऱ्या राष्ट्राध्यक्ष साई इंग वेन यांना समज देण्यासाठी चीनने ही कारवाई केली असा जाणकारांचा अंदाज आहे अमेरिकेने चीनच्या या कारवाईवर आक्षेप घेतला पण तैवानच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार म्हणजे युद्ध असा सज्जड इशारा जो बायडन सत्तेत आल्या क्षणी चीनने दिला होता त्यामुळे इथला तणाव सहजासहजी निवडणारा नाहीये हे स्पष्ट आहे चीन तैवानला धडा शिकवण्यासाठी युद्ध करेल की काय असा सुद्धा प्रश्न जाणकार विचारत आहेत एकशे दहा वर्षांपूर्वी म्हणजे दहा ऑक्टोबर एकोणीसशे अकराला चीनमधल्या शेवटच्या राजसत्तेचा अंत झाला त्या स्मरणार्थ मेनलँड चायना आणि तैवानमध्ये मोठे कार्यक्रम होतात बीजिंगमध्ये का। बोलताना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले शांततामय मार्गाने एकीकरण हे चीनी राष्ट्राच्या हिताचं आहे तैवानी देश बांधवांसह राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचं रक्षण करण्याचा चीनी लोकांचा कठोर निर्धार दृढ इच्छाशक्ती आणि कणखर क्षमतेला कुणीही कमी लेखू नये मातृभूमीच्या एकीकरणाचं ऐतिहासिक कार्य पूर्ण झालं पाहिजे आणि ते निश्चितपणे पूर्ण केलं जाईल तैवानच्या राष्ट्राध्यक्ष साई इंग वेन राजधानी ताईपेंगमध्ये बोलताना म्हणाल्या तैवान आतताईपणे वागणार नाही पण तैवान दबावाखाली येईल अशा भ्रमात कुणीही राहू नये स्वतःच्या सुरक्षेसाठी आम्ही आमची संरक्षण व्यवस्था अधिक बळकट करू चीनने घालून दिलेला मार्ग स्वीकारण्यासाठी आमच्यावर कुणीही दबाव आणू शकणार नाही आता दोघांचं एकमेकांशी पटत नाही हे स्पष्ट आहे पण ते का पटत नाही हे आता आपण पाहूया आपण चीनचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एक भला मोठा भूप्रदेश येतो याला मेनलँड चायना म्हणतात पण त्या पलीकडे सुद्धा काही भाग आहेत जे चीनच्या आधिपत्याखाली आहेत तिबेट हाँगकाँग तैवान हे त्यातले सर्वाधिक वादग्रस्त भाग एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला तेव्हा चीनमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उलथापालत सुरू होती याला चीनचं गृहयुद्ध म्हटलं जातं याचा शेवट झाला एकोणीसशे एकोणपन्नास साली जेव्हा माउत सेतोंग यांच्या कम्युनिस्ट पक्षाने चीनमधल्या राष्ट्रीय सरकारचा पाडाव केला चियांग कै शेक यांच्या नेतृत्वातल्या कुओ मिन तांग या पक्षाने आणि त्यांच्या सरकारने चीनमधनं पळ काढला आणि तैवान बेटावर आश्रय घेतला तैवानमध्ये असलेल्या सरकारला रिपब्लिक ऑफ चायना म्हणायचे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाची घोषणा केली आता एकोणीसशे एकाहत्तर पर्यंत तैवानमधल्या सरकारलाच चीनचं अधिकृत सरकार म्हणून जगभरात मान्यता होती एकोणीसशे एकाहत्तर साली संयुक्त राष्ट्रांसह सा अनेक देशांनी आपली भूमिका बदलत बीजिंगमधलं सरकार म्हणजे चीनचं अधिकृत सरकार आहे अशी घोषणा केली एकोणीसशे पंच्याहत्तर साली शेख यांचा सा मृत्यू झाला आणि त्यांचा मुलगा चियांग चिंग कुओ सत्तेत आला त्यांनी सावधपणे उदारीकरण सुरू केलं पण तरीसुद्धा कुओमेनतांगने विरोधकांची गळचेपी सुरूच ठेवली दोन हजार साली डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या चेन शुई बियान यांनी राष्ट्राध्यक्ष होत कुओमेनतांगची पन्नास वर्षांची सद्दी मोडली पुढच्या आठ वर्षात चेन यांनी चीनबरोबर जुळवून घेतलं पण त्याच वेळेला तैवानचं स्वतंत्र अस्तित्व दाखवत राहिले दोन हजार आठ साली कुओमेनतांग पक्षाने पुन्हा निवडणुका जिंकल्या आणि मा यिंग जेऊ राष्ट्राध्यक्ष झाले आणि चीनबरोबरचे संबंध सुधारत गेले वाटाघाटी गाठी भेटी आर्थिक करार बरंच काय झालं दोन हजार पंधरामध्ये मा यिंग जेऊ सिंगापूरमध्ये शी जिनपिंग यांना भेटले एकोणीसशे एकोणपन्नास नंतर पहिल्यांदाच तैवान आणि चीनच्या प्रमुखांची प्रत्यक्ष भेट झाली पण चीनशी ची वाढणारी जवळीक अनेकांना धोकादायक वाटत होती दोन हजार सोळा साली तैवानी लोकांनी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या साई इंग वेन यांना राष्ट्राध्यक्षपद आणि सत्ता दिली आणि दोन हजार वीस साली त्यांना पुन्हा निवडून दिलं तुम्हाला माहिती आहे ऑलिम्पिक गेम्समध्ये तैवानच्या खेळाडूंना आता तैवानच्या नावाखाली नाही तर चायनीज तायपे या नावाखाली उतरावं लागतं दोन हजार सोळा साली साई सत्तेत आल्यानंतर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा केली एकोणीसशे एकोणऐंशी साली अमेरिकेने अधिकृतपणे संबंध तोडल्यानंतर पहिल्यांदाच असं काही घडत होतं अमेरिकेचे अधिकृत राजकीय संबंध चीनशी आहेत म्हणजे बीजिंगशी आहेत पण एकोणीसशे एकोणऐंशी साली अमेरिकेने तैवान रिलेशन्स ऍक्ट नावाचा कायदा संमत केला ज्याद्वारे त्यांचे तैवानशी व्यापारी संबंध आहेत तसंच अमेरिका तैवानला शस्त्रास्त्रसुद्धा सुद्धा विकते अमेरिकेने वेळोवेळी चीनला तैवानविरोधात विरोधात आक्रमक पवित्रा न घेण्याचे इशारे दिलेत पण चीनने सुद्धा अमेरिकेने तैवानमधल्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या घटकांना पाठिंबा देण्याचे गंभीर परिणाम होतील असे इशारे दिलेत दोन हजार वीसमध्ये साई इंग वेन यांना जेव्हा दुसऱ्यांदा बहुमत मिळालं त्यानंतर जो बायडन सत्तेत आले आणि त्यांनी सुद्धा तैवानला आपला भक्कम पाठिंबा आहे असं जाहीर केलं चीनने अलीकडेच लागू केलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा आणि हाँगकाँगमधल्या लोकशाहीवादी चळवळी विरोधात केलेली कारवाई यानंतर तैवानमधली चिंता वाढत जाते गेल्या जुलै महिन्यात शी जिनपिंग म्हणाले होते की तैवानच्या स्वातंत्र्याचे प्रयत्न फोडून काढले जातील त्या तुलनेत आत्ताची त्यांची भाषा ऐकायला सौम्य वाटते पण शी जिनपिंग यांनी चीनच्या सत्तेवर मिळवलेली मजबूत पकड हाँगकाँगमधल्या घटना आणि एकूणच चीनची विस्तारवादी धोरणं पाहता तैवानबद्दल इतक्यात ऑल इज वेल म्हणणं घाईचं ठरेल तुम्हाला आजचीही सोपी गोष्ट कशी वाटली आम्हाला जरूर सांगा धन्यवाद